कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी गेट मित्र मंडळाच्या वतीने माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या आशीर्वादाने साहेब चषक भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी संजीवनी येथे डी सरकार क्रिकेट संघ आणि संजीवनी गेट मित्र मंडळ यांच्यात खेळवला गेला। या रोमांचक सामन्यात विजय मिळवत डी सरकार संघाने साहेब चषकावर आपले नाव कोरले आहे। विजय संघांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी भीमा सवनसरकर, विवेक सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, सामाजिक कार्यकर्ते विजयराव जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेसाठी 21,000 प्रथम पारितोषिक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वतीने देण्यात आले असून ते डी सरकार संघाने पटकावले आहे। 11,000 द्वितीय पारितोषिक मयुरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमा सवनसरकर यांच्या वतीने देण्यात आले असून ते संजीवनी गेट मित्रमंडळाने पटकावले आहे। 7,000 तृतीय पारितोषिक गणेश राऊत आणि अशोक वराड यांनी दिले असून ते शिंगणापूर ग्रुपने पटकावले आहे। तर चतुर्थ पारितोषिक रेंजर सायकल होती, ती सायकल सामाजिक कार्यकर्ते विजयराव जाधव यांनी दिली असून ती सायकल साई संजीवनी 11 संघाने पटकावली आहे आणि ती सायकल परिसरातील एका होतकरू विद्यार्थिनीला भेट म्हणून देण्यात आली। ट्रॉफीसाठी सहकार्य ग्रामपंचायत सदस्य दिनकर गीते यांनी केले तर साहित्यासाठी चेतन संजय फळे यांनी सहकार्य केले। उत्कृष्ट फलंदाज म्हणून विशाल थोरात याला गौरविण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विजय चौधरी याला गौरविण्यात आले। समालोचकाची जबाबदारी अरुण सुपेकर याने पार पडली। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजीवनी गेट मित्रमंडळाच्या वतीने सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आहे। आज या ठिकाणी संजीवनी गेट मित्र परिवार आयोजित साहेब चषकाची अंतिम सामना नुकताच पार पडलेला आहे आणि त्यामध्ये कोपरगाव येथील डी सरकार टीमनी प्रथम पारितोषिक जिंकलेला आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सर्व स्पर्धा पार पडली। खरं तर जास्तीत जास्त अशा प्रमाणे स्पर्धा आपल्या तालुक्यात झाली पाहिजे। गेल्या 1-2 वर्षामध्ये करोनामुळं अशा स्वरूपाच्या स्पर्धा काही घेता आल्या नाही आणि नवीन पिढी जी व्यसनाकडे चाललेली आहे किंवा मोबाईल गेमिंगकडे जास्त वळत आहे तर मैदानी खेळ जास्तीत जास्त झाले पाहिजे अशा दृष्टीने संजीवनी फ्रेंड सर्कल संजीवनी गेट यांनी ही आयोजित केलेली अशी उत्कृष्ट अशी स्पर्धा आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये जे 4th क्रमांकाचं पारितोषिक होतं जी सायकल रेंजर दिलेली होती त्या टीमनी संजीवनी गेटच्या टीमनी ती रेंजर सायकल या ठिकाणी असलेली एक होतकरू मुलीला ती गिफ्ट म्हणून किंवा भेट म्हणून दिलेली आहे तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वांनीच त्याचं टाळ्या वाजवून खरं तर स्वागत केलं पाहिजे। आणि कोण जिंकतं कोण हारतं खेळामध्ये हारजीत ही होतच राहते, खेळाचा विजय झाला पाहिजे। आणि पुन्हा एकदा ह्या आयोजकांचं संयोजकांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि जास्तीत जास्त मैदानी खेळ आपल्या या तालुक्यात आयोजन केलं पाहिजे असंच सर्वांना आवाहन करतो, धन्यवाद। आज संजीवनी गेट इथे आम्ही सर्व आज संजीवनी गेटच्या कार्यकर्त्यांनी आम्ही मॅचेस भरवल्या होत्या, त्या मॅचेसमध्ये पूर्णपणे सर्व टीम चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने खेळून आज डी ग्रुप हा जिंकलेला आहे। प्रथम विवेक भैया कोल्हे यांनी आमच्या संजीवनी गेटला येऊन त्यांनी बक्षीस वितरण केलेलं आहे। अशाच पद्धतीने आम्ही संजीवनी गेट इथे हा असे सामने भरत राहू आणि चांगल्या पद्धतीने इथे एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि चांगल्या मोठ्या लेवलला जाईल अशीच या युवकांकडून अपेक्षा करतो आणि सगळ्या आयोजक संयोजकांचं मी आभार व्यक्त करतो। जय हिंद। संजीवनी गेट मित्रपर्वण जे आयोजन प्लास्टिक बॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या आयोजनाच्या सांगता प्रसंगी आमचे युवा नेते औद्योगिकवसाचे चेअरमन विवेक भैया कोल्हे उपस्थित राहून त्यांनी सर्व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब सहकार महर्षी यांच्या नावाने यांच्या आशीर्वादाने संजीवनी गेट आयोजित भव्य अशी प्लॅस्टिक बॉल स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचा आज निरोप समारंभ होता। त्या उद्देशाने आमचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्या पद्धतीने मॅचेस उत्कृष्ट प्रकारे खेळल्या गेल्या आणि सर्व प्रकारचे जे संघ होते ते उत्कृष्ट प्रकारचे संघ होते। खूप खूप लांबून संघ आले होते, औरंगाबादवरून संघ आले होते, शिर्डीहून संघ आले होते, उत्कृष्ट प्रकारचा खेळ झाला। इथून पुढेही आम्ही ग्वाही देतो, संजीवनी गेट आयोजित ग्वाही देतो की इथून पुढेसुद्धा मैदानी खेळाला आम्ही नक्कीच उन्नती देऊ आणि मैदानी खेळ नक्कीच महाराष्ट्रात गाजून दाखवू। धन्यवाद।